जय भीम नमो बुद्धाय। मी विजय खौसे, मी सध्या चैत्यभूमीवर आहो आणि चैत्यभूमीवरून मी 5 तारीख आणि आजची 6 तारीख दोन्ही दिवस विविध असे व्हिडिओ मी या ठिकाणावरून तुम्हाला दाखविले आहे। पण आज मी एक विशेष व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणावरून दाखवतो की या चैत्यभूमीवर येणाऱ्या डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसाठी इथे खास जेवणाची व्यवस्था केली आहे। ती व्यवस्था मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी चैत्यभूमीवर करण्यात आलेली आहे। कारण बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जे काही देशभरातून नागरिक येतात त्यांना कुठल्याही प्रकारची जेवणाची अडचण जाऊ नये, ते उपाशी राहू नये यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, ही सगळे जी मंडळी आहे जेवण घेताना आपल्याला दिसत आहे। बाकायदा खुर्च्या लावून आणि त्यांना या ठिकाणी जेवणाची इथे व्यवस्था केलेली आहे। जे या मुंबईमधले ज्या आंबेडकरी संघटना आहे त्या सगळ्या संघटनाचं सहकार्य, त्याचप्रमाणे BMCचं सुद्धा मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे। आणि खूप मोठी अशी व्यवस्था जेवणाची, म्हणजे कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये, गर्दी होऊ नये आणि सगळ्या लोकांना पोटभर जेवण मिळावं यासाठी ही सोय करण्यात आली आहे। आपण हे मी तुम्हाला दाखवतो, हे बिलकुल टेबल टाकून सगळे लोक सन्मानाने या ठिकाणी जेवण घेतात आणि ही एक खूप महत्त्वाची एक बाब आहे की या चैत्यभूमीवरून कोणीही उपाशी जाता कामा नये, ही मात्र दखल मुंबईकरांनी घेतलेली आहे। आणि व्यवस्थित बिलकुल सन्मानपूर्वक खुर्च्यावर बसून जेवण या ठिकाणी दिल्या जात आहे। आपण बघू शकता ही जी गर्दी आहे माझ्या मागची, तुम्हाला मी पुन्हा गर्दी दाखवतो आहे, ही गर्दी बघा। ही या ठिकाणी सुद्धा इथे जी इथे सुद्धा वितरण होत आहे, पूर्ण ही लाईन लागलेली आहे, संपूर्ण लाईन जी आहे या ठिकाणी लाईन सुद्धा लागलेली आहे। आपण मी तुम्हाला ते सुद्धा लाईन दाखवत आहे। ही जी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी जी आलेली आहे, ते सगळं हे जे भोजन घेण्यासाठी ही सगळी रांग लागलेली आहे। अनेक ज्या आहे संघटना आहेत या ठिकाणी ते त्यांनी व्यवस्था केलेली आहे। रांग मात्र खूपच अशी रांग, मोठी रांग लागलेली आहे, गर्दी खूप आहे। कारण आता सध्या 1 वाजला आहे आणि भुकीची सुद्धा वेळ झालेली आहे, म्हणून संपूर्ण जे जय भीम जय भीम जय भीम सगळ्यांना जय भीम, लाईनमध्ये लागा व्यवस्थित, कुठल्याही प्रकारची गडबड न करता या ठिकाणून सर्वांना जेवण इथून मिळणार आहे। आणि ही व्यवस्था जी आहे खूप चांगली केलेली आहे। इकडे बघा, ही महिलांची लाईन आहे, हे स्पेशल जे तुम्हाला दिसते हे सगळे स्वयंसेवक जे आहे ही या लोकांना सांभाळण्यासाठी या ठिकाणी लागलेले आहे। महिलांची लाईन वेगळी, पुरुषांची लाईन वेगळी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। कुठल्याही प्रकारचे गडबडी होऊ नये म्हणून हे बघा, मात्र लोकांनी सुद्धा सहकार्य त्यांना केलं पाहिजे, स्वयंसेवक जे या ठिकाणी आपल्याला जेवणाची व्यवस्था करून देत आहे। अशा वेळी जे मात्र जे आहे इथे भीम अनुयायांनी सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे। आपण बघू शकता सगळी जी मंडळी जी आहे या भोजनासाठी या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे पूर्ण देशभरातून लोक या ठिकाणी आलेले आहे। मी तुम्हाला हे चित्र दाखवतो, बघा, डोक्यावर गाठोडे घेऊन जे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणावर आलेले आहे। हे सगळी मंडळी जी आहे लाईनमध्ये लागून जे आहे जे भोजन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। आपण बघू शकता मोठी अशी एक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे बघा सगळी मंडळी मी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो, चिखार अशी गर्दी आहे। आज जो आहे चैत्यभूमीवर 30 ते 40 लाख लोकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे। 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं होतं आणि याच ज्या ठिकाणी आहे दादर चैत्यभूमीवर त्यांना इथे अंतिम त्यांचा श्वास त्यांना इथे मुंबईला अंतिम श्वास घेतला, पण मात्र इथे त्यांना अंत्यविधी जो आहे दादर चैत्यभूमीवर करण्यात आला होता। आणि तेव्हापासून जे आहे आता 67 वर्ष झालेली आहे, 67 वर्षापासून आजही जे आहे या ठिकाणी मोठ्या संख्येत जे आहे लोक येत राहतात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
करण्यासाठी हे संपूर्ण बघा लाईन जी आहे मी पूर्ण आणखी तुम्हाला हे दाखवत आहे हे बघा जे आहे हे दृश्य बघा हे जे की सगळे लाईन मध्ये लागलेले आहे जेवण घेण्यासाठी सगळे लागलेले आहे जे मुंबईमधल्या ज्या आंबेडकरी ज्या संघटना आहे त्या संघटनेचं खूप मोठं या ठिकाणी योगदान आहे की या चैत्यभूमीवर येणाऱ्या जो भीम अनुयायी आहे तो उपाशीपोटी जाऊ नये राहू नये यासाठी सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण हे जे दृश्य जे मी तुम्हाला थेट जे आहे चैत्यभूमी दादरवरून मुंबईच्या दादरवरून मी तुम्हाला हे दृश्य दाखवत आहे। आज जो आहे 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस जो आहे तो आज या ठिकाणी होत आहे महापरिनिर्वाण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरि जय भीम सगळे जय भीम करतात जय भीम कशा आहे हा ही एमपी वरून आलेली आहे हा एमपी वरून आलेले आहे सगळे लोक म्हणजे देशभरातूनच लोक आले आहे एमपी यूपी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मद्रास या सगळ्या ठिकाणावरून या चैत्यभूमीवर जे खास करून जे आहे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात सगळ्यांनी बिलकुल लाईनमध्ये लागूनच सगळे जे आहे हे आपलं भोजन हे घेत आहे। मी तुम्हाला पुन्हा आणखी दाखवतो इकडली सुद्धा हे सगळे जे स्टॉल जे लागले आपण बघू शकता हे स्टॉल हे सगळे आपले आंबेडकरवादी स्वयंसेवी जे संघटना आहे त्या संघटनांचे इथे स्टॉल लागलेले आहे। मी तुम्हाला दाखवतो आहे या ठिकाणी सगळी व्यवस्था दाखवतो आणि इथून जेवण घेतल्याच्या नंतर जे आहे ही सगळी मंडळी मग यांच्यासाठी इथे खुर्च्या टाकलेल्या आहे ह्या खुर्च्यावर बसून त्यांना जेवण करता येते यासाठी इथे अशी खुर्च्याची व्यवस्था या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे। विशेष करून हा माझा जेवणाचा जो व्हिडिओ आहे तो दाखवणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा मोठा सोहळा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा होतो पण मात्र अशी व्यवस्था मात्र दीक्षाभूमीवर केली जात नाही त्या ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेने आणि दीक्षाभूमी स्मारक समितीने सुद्धा दीक्षाभूमीवर येणाऱ्या त्या भीम अनुयायांची या पद्धतीची जर व्यवस्था केली तर निश्चितच आपल्या नागपूरचं सुद्धा नाव होईल। मात्र मुंबई आणि जी व्यवस्था केलेली आहे ते मात्र खूपच छान व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये बीएमसीचा सुद्धा मोठा वाटा आहे आणि विशेष करून जे आहे या ठिकाणी जे आंबेडकरी ज्या संघटना आहेत त्यांचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे। भरपूर अशी चिखार गर्दी या ठिकाणी आज लोटलेली आहे कारण आजचा जो आहे महत्त्वाचा दिवस आहे आजच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे रेत आहे शव आहे ते दिल्लीवरून जे आहे मुंबईमध्ये आणण्यात आलं होतं आणि म्हणजे 7 तारखेला त्यांना इथे अग्नी देण्यात आली होती हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांना अग्नी देण्यात आली खास करून त्या ठिकाणी बौद्ध रीतिरिवाज रीतिरिवाजाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंत्यविधी त्या ठिकाणी झाला होता आणि तेव्हापासून जे आहे 67 वर्ष झाली आहे। ही जी गर्दी जी आहे तुम्हाला मी दाखवतो या गर्दीला कुठलंही आमंत्रण निमंत्रण दिल्या जात नाही फक्त 6 डिसेंबरची तारीख त्यांना माहीत आहे आणि 6 डिसेंबरच्या तारखेची ते वाट बघतात आणि 6 डिसेंबरची तारीख आली की ती मुंबईची वाट धरतात आणि पूर्ण मुंबईच्या वाट धरून संपूर्ण देशातले लोक मुंबईमध्ये आज येत असतात। कुठेही यांना कोणी बोलावत नाही पण मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर अपार प्रेम करणारी ही जी मंडळी आहे ही आंबेडकरवादी मंडळी आहे ते या ठिकाणी आपल्या लहान मुलांना म्हाताऱ्यांना सगळ्यांनाच घेऊन या ठिकाणी येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात ही एक खूप मोठी गोष्ट आहे। तसं जर बघितलं तर एवढा समुदाय आपल्याला कधी बघायला मिळत नाही पण मात्र दीक्षाभूमी असो किंवा चैत्यभूमी असो या भूमीवर मात्र हा असा जण समुदाय आपल्याला बघायला मिळते। मी तुम्हाला हे सगळं दृश्य जे आहे हे म्हणजे जेवणाची मुंबईमध्ये कशी व्यवस्था केली ही व्यवस्था मी तुम्हाला या ठिकाणी मी दाखविलेली आहे खूपच चांगली एक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। आम्ही तुम्हाला आतापर्यंत जी सगळी जी व्यवस्था दाखवलेली आहे आता आपल्यासोबत काही स्वयंसेवी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया। सर जय भीम जय भीम काय सांगाल तुम्ही या ठिकाणी सगळी व्यवस्था केली आहे मुंबईकरांनी खूपच गव्हर्नमेंटने चांगली व्यवस्था केली आहे हा आणि दुसरी काय बीएमसीने पण चांगली केली सगळं हे अरेंजमेंट वगैरे सगळं कुठल्या संघटनेकडून मी आरसीएफ राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर लिमिटेड तर्फे आहे त्याच्यात आम्ही जे एम्प्लॉईज आहे आम्ही स्वतः कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही हे करतो आणि तिकडे जे आमच्या मॅनेजमेंटचं
मेडिकल स्टोर वगैरे तिकडे आहे. दरवर्षी किती लोकांना तुम्ही आतापर्यंत भोजन वितरित केलं असेल? नाही बघा, आतापर्यंत माझ्या मते 5,000 तरी झाले असतील. अच्छा, म्हणजे आजच एका दिवसात? हा, आज एका दिवसात. अच्छा, हो. अशा आपल्या किती संस्था असतील या ठिकाणी अंदाज? असं काही मस्त नाही. तुम्ही मुंबईचे असल्या कारणानं जवळपास एक अंदाज आहे का एवढ्या वेळेस स्वयंसेवी संस्था इथे येऊन काम करतात? हो, येतात ना. हो, स्वतः त्यांना म्हणजे हे आहे ना, आपले लोक जे येतात त्यांना हे करण्यासाठी त्यांच्याकडे पर्यायच नाही दुसरा, इथेच येऊन हे करणार ना. निश्चितच. एकंदरीत जे मुंबईकरांनी जे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. आता आपण काही इथं जे आलेले जे लोक आहे, भीम अनुयायी आहे, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की ही व्यवस्था त्यांना या ठिकाणी कशी वाटली. माझ्यासोबत आता त्यांनी जे जेवण केलेलं आहे ते सुद्धा माझ्यासोबत आहे, त्यांच्याकडून सुद्धा मी विचारतो. आप कहां से आए? ग्राम धपोरा से, एमपी से है. मेरा नाम थान सिंह बौद्ध है. जी बम्बई, हम चैत्य भूमि पे आए थे, हमारे लिए बहुत अच्छा लगा यहाँ पे घूमने. यहाँ पर जो अभी खाने की जो व्यवस्था की है बीएमसी ने और यहाँ के सामाजिक संगठन ने, ये कैसी लगी आपको? बहुत अच्छी लगी. हम भरपेट खाना मिल रहा हमारे लिए, कहीं से भी हम लाइन में लग जाते हैं तो अच्छे से खाना मिल रहा है. कोई परेशानी नहीं? नहीं, परेशानी नहीं हमारे लिए. टाइम टेबल से खाना मिल रहा है, पानी मिल रहा है, सारी सुविधा है. अच्छा, अच्छा. बहुत अच्छा लग रहा है. मेला है ये 1956 का मेला है, ये बाबा साहब के श्रद्धांजलि पे हम समंदर घूमने आए थे. हाँ, बाबा साहब अम्बेडकर जी को श्रद्धांजलि अर्पित किया. हाँ, श्रद्धांजलि क्या लेके जाएंगे अभी अपने गाँव में? यहाँ से बाबा साहब अम्बेडकर का जो भारतीय संविधान है वो पुस्तक लेके जाएंगे. वो हमारे घर के व्यक्ति उसको बांचेंगे तो गांव-गांव प्रचार फैलेगा, गांव-गांव पहुंचेगी. तो महापुरुषों की विचारधारा घर घर पहुंचाना चाहते हैं हम. बिल्कुल. ऑफ इंडिया गेट गए थे, वहाँ पे समुंदर जहाज में बैठे श्रद्धांजली. एमपी वरून त्यांनी एक सांगितलं आहे की इथे जी व्यवस्था केलेली आहे खूप छान अशी व्यवस्था त्यांनी केल्याची इथे स्तुती केलेली आहे. आपण या ठिकाणी आणखीनही बघा, या ठिकाणी लोक सुद्धा या ठिकाणी जेवण घेत आहे आणि खूप अशी एक चांगली व्यवस्था सुद्धा या ठिकाणी झालेली आहे. एक आजी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आजीला थोडं भेटूया आपण, आजीसोबत बोलूया. म्हणजे आजीनं जेवण, आजी जेवण केलं का? पुरी भाजी भात. कुठून आली? अकोला. अकोल्याहून आली. हो. कसं वाटलं इथलं जेवण वगैरे? चांगलं वाटलं, चांगलं वाटलं. व्यवस्था कशी केली या लोकांनी? लय 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 केली आहे ना. हो, खूप व्यवस्था केली. व्यवस्था चांगली झाली. हो, हे बघा, व्यवस्था या ठिकाणी चांगली केली असं ह्या आजीनं आपल्याला सांगितलं आहे. बरेचसे लोक या ठिकाणी जेवण करताना आपल्याला दिसून येत आहे आणि खरोखरच आहे, व्यवस्था खूप छान केली आहे. बसण्याची व्यवस्था हे महानगरपालिकेने म्हणजे बीएमसीने हे व्यवस्था इथे पेंडलची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपल्याला, मी तुम्हाला दाखवतो आहे सगळी व्यवस्था जी आहे, खूप छान व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. म्हणजेच बीएमसीने एक चांगलं काम या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आपण आणखी बघू शकता, या ठिकाणी सुद्धा जेवण करत आहे. कुठून आले आई? वाघोदेवन. तर नक्कीच आपण कोणाला विचारा, कोणालाही जरी विचारलं तर ते सगळं ते एकच सांगतील की नाही, इथे जे व्यवस्था झाली आहे ते खरोखर चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि खरोखरच जे आहे जे चांगलं काम होते ते चांगलंच आपल्याला माहीत दिसूनच येते आहे. एकंदरीतच आमचा सुद्धा प्रयत्न होता की ही अशी व्यवस्था जी आहे ते कधी नागपूरकरांनी सुद्धा करायला पाहिजे, कारण महानगरपालिकेचं खूप मोठं योगदान आहे. व्यवस्थित पिंडाल या ठिकाणी लावण्यात आले आहे. संपूर्ण जे मैदान आहे, मैदान जे आहे, मी तुम्हाला मैदान दाखवतो. संपूर्ण ते मागचं जे मैदान तुम्हाला दिसते सगळं इथं ताळपत्र्या वगैरे लावलेले आहे. म्हणजे जे आहे माती उडू नये याकरिता ताळपत्र्या वगैरे सुद्धा लावलेले आहे आणि खरोखरच व्यवस्था एकंदरीतच छान अशी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच. तुम्ही कुठून आलेले आहे? सिक्युरिटी आहे का गाड? कुठले आहे तुम्ही? सिक्युरिटी आहे?
काय काय करता तुम्ही सिक्युरिटी काय म्हणजे काय आहे तुमच्याकडे चेयर का टेबल का बताओ क्या क्या करते हैं आप कहां से आप बीएमसी के फिर किसके प्राइवेट का प्राइवेट है प्राइवेट यहाँ पे सेवा दे रही है आप इधर यहाँ क्या क्या करते हैं आप चेयर देखते हैं टेबल देखते हैं पब्लिक को देखते हैं अच्छा 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 पब्लिक को भी देखते हैं झाड़ा उड़ा होता तो फिर देखना पड़ेगा अच्छा 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 कोई करते क्या ऐसे कुछ झगड़े वगैरह की बात आएगी अभी तक नहीं अभी तक नहीं आई नहीं आई ना चलो जे हे सुरक्षा दृष्टिकोनातून हे सगळं हे इथे सांभाळतात सुरक्षा व्यवस्था सांभाळतात ते चांगली गोष्ट म्हणजे सगळी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला चैत्यभूमीवर दिसून आली आहे मी अनेक व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळे दाखवलेले आहे आणि हा विशेष म्हणजे खास करून मी हा व्हिडिओ तुम्हाला जेवणाचा व्हिडिओ दाखवत आहे आणि महानगरपालिकेने जे या ठिकाणी व्यवस्था केली आहे त्या व्यवस्थेला सुद्धा WS न्यूजचा सलामच आहे आणि खरोखरच असेच जे आहे जे कार्यक्रम जे आहे शांततेत पार पडले पाहिजे आणि या ठिकाणी विशेष करून मी सांगू इच्छितो की सगळ्या ज्या भीम अनुयायांनी सुद्धा याला सहकार्य केलं पाहिजे शांततेने आपलं भोजन दान वगैरे घेतलं पाहिजे आणि सगळ्या मंडळींना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे तर तुम्ही बघत रहा WS न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय.